भोकर येथे होत असलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तथा शिवसेना भोकर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, धर्माबाद या तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले परिसरातील सर्व प्रमुख उपस्थित, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व आमच्या महिला माता भगिनी, आज सुभाष पाटील म्हणल्याप्रमाणे आपल्याला सर्वांना एवढ्या लवकर श्रद्धांजली घ्यावी लागेल असं कोणालाही वाटलं नाही. ज्या परिस्थितीत साहेब लोकसभेला उभं टाकले ती परिस्थिती खूपच अवघड होती आणि प्रत्येक काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला विचारात टाकणारी होती की बा आपल्या भागातील मंडळींनी जे पक्षांतर केलं त्यानंतर काँग्रेस पक्षाचं काय होईल. आणि प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे त्या कार्यकर्त्याला खरं तर गोविंद बाबा दोन चार दिवस जेवण गेलं नाही घरचं, एवढं सामान्य कार्यकर्ता परेशान झाला आहे की बाबा आता आपल्या काँग्रेस पक्षाचं काय होईल. पण याही परिस्थितीत खंबीरपणे आपल्या पाठीमागे आपले कैलासवासी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब पक्षाच्या पाठीमागे उभे राहिले आणि पक्ष नेतृत्वाला त्यांनी आश्वासन दिलं की साहेब ही नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस एकसंघ करण्याचं परत जोमाना या ठिकाणी उभा करण्याचं काम सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर आम्ही सगळेजण आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि त्या वसंतराव चव्हाण साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वांनी तेवढ्याच तोलामोलाची साथ त्यांना त्या ठिकाणी दिली आणि लोकसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये दाखवून दिलं की जेव्हा एक सामान्य कार्यकर्त्याची वज्रमुठ एका जागी येते त्या ठिकाणचा निकाल काय असू शकतो आणि हा निकाल नांदेडचा लोकसभेचा आपण सर्वांनी या ठिकाणी देशाला दाखवून दिलं.